झी 24 तास एक पाऊल पुढे। इंदू मिल प्रकरणी राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जाते का, कारण अजूनही जागा हस्तांतरित केली गेली नाही, त्यात कोणत्या अडचणी येत आहेत याविषयी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांच्याशी बातचीत केली। पाहुयात ही बातचीत। इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करून अनेक वर्ष लोटली, अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे। आता आरपीआयने याविरोधात आंदोलन सुरू केलंय, या संदर्भात राज्य शासनाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान। आता सगळे आराखडा तयार करण्याच्या सुरुवात करायची आहे, त्याचा प्लान तयार करायचा आहे, कुठे काय काय तिथे सुविधा पुरवायचं आहे, जे आंबेडकरी जनता आणि लाखो करोडो लोक त्या चैत्यभूमीला दरवर्षी येत असतात, त्यांच्यासाठी काय काय सोयी करायच्या आहे, चैत्यभूमीमध्ये आणखी कुठली कुठली प्रकारचे तिथे व्यवस्था करायची, ते सगळे आराखडा तयार करण्याचा भाग आहे। आणि तो सुद्धा आता काम मला वाटतं की लवकरच लवकर सुरू होणार आहे, आणि ते सुरू झाल्यानंतर कामच सुरू होणार आहे। रामदास आठवलेंनी जे आंदोलन सुरू केलं, तुम्हाला वाटतं काय राजकारणाच्या मागे? नक्कीच राजकारण आहे, लोकांना कळतंय की काय चाललं आहे। एक जे निर्णय 2 महिन्यापूर्वी झालेला आहे, त्या निर्णयाची अंमल निर्णय झाला नाही म्हणून ते निर्णय करावा अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आंदोलन करायचं हा राजकीय टोटली राजकारण आहे त्याच्यामध्ये। हा लोकांना कळत आहे, लोक समजदार आहे राज्याचे, आणि राज्याची आंबेडकरी जनता सुद्धा समजदार आहे, त्यांना सगळी माहिती आहे। आणि शासनाने आमचीच मागणी होती, आमच्याच घोषणापत्रामध्ये आम्ही ही घोषणा केली होती की आमच्या शासन आल्यानंतर आम्ही ही जागा चैत्यभूमीसाठी देणार आहोत आणि केंद्र शासनाकडून मागणी करणार आहोत, आणि ते जी घोषणापत्रामध्ये आम्ही घोषित केला होता त्याप्रमाणे आम्ही वागलेलो आहोत। आणि त्या आणि बाकीचे जे बाकीचे मागासवर्गीय समाजाचे जे नेते होते ते नेते सुद्धा त्या डेलिगेशन प्रतिनिधी मंडळ मध्ये आले होते सोबत, तर तो निर्णय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये परत वाद घालायचं काम लोक जर करत असतील तर चुकीचं आहे। इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय स्वतः पंतप्रधानांनी मान्य केलेला आहे, मात्र आता आठवलेंकडून जे आंदोलन सुरू होत आहे ते राजकीय उद्देशाने असा आरोप काँग्रेसतर्फे आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांतर्फे केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।